अन्ना एक दीपग्रह शंकरराव रामजी खरात त्यांच्या तराळ अंतराळ या आत्मचरित्रातला हा अवतारा। विद्यार्थी दशेत लेखक पुण्याला वसतिगृहात राहत असता कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मोठा प्रभाव त्यांच्या मनावरती पडला। कर्मवीरांपासून आपल्याला कोणती शिकवण मिळाली आणि तिचा आपल्या सतत कसा उपयोग होत आहे हे लेखकाने इथं सांगितलं आहे। लेखक बोलतात, मला अजूनही तो दिवस आठवतो, कडक ऊन पडलं होतं, त्यात फर्ग्युसन कॉलेजची उघडी बोडकी टेकडी अधिकच भकाळ दिसत होती। टेकडीवरील गवत करपून ते पांढरट पडलं होतं, मधूमधून काळ्या रंगाचे खडक उठून दिसत होत। त्या घटकेला फर्ग्युसन कॉलेजच्या क्रीडांगणाकडून पाय वाटेनं कुणी एक व्यक्ती संत पावलं टाकत येताना दिसली। टेकडीच्या पायथ्यानं तारेचं कुंपण ओलांडून ती पुढे आली। तिला पाहताच आमच्या बोर्डिंग मधलं कुणीतरी म्हणालं, अहो अण्णा आले, अण्णा आले। ते ऐकून प्रत्येकजण आपापल्या झोपडीच्या दारी लगबगीनं आला। मी तारीच्या कुंपणाकडे तटस्थ नजरेनं पाहू लागलो। अण्णा मंद मंद पावलं टाकत जवळ आले। त्यांना पाहून शेतकी कॉलेजचा नेटा मधने पुढे धावला। फर्ग्युसनचा अजिंक्य खेळाडू रामभाऊ कुंभार समोर आला। इंजिनिअरिंग कॉलेजचा काळगेला वायदंडे बाहेर पडला। लॉ कॉलेजचा शिंदे हात जोडून पुढे झाला। उंचेला जाधव हसऱ्या चेहऱ्यानं बाहेर आला आणि मीही त्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात मिसळलो। आम्हाला पाहुणी जणू आपलीच मुलं या भावनेनं अण्णांचा चेहरा खुलला। अण्णा अंगापिंडानं तसे भरधार आडे उभे भरलेले मुळात भोगलेले कष्ट आणि त्यामुळे त्यांच्या थोराड देहाला काटकपणा निबरपणा आलेला। पांढरी फेक लांब दाढी आणि माथ्यावरचं अर्धवट गळलेले केस सावळा रंग अंगात जाड खादीचा लांब नेहरू सदरा आणि खांद्र्यावरती घुंगडी आणि अनवाणी अशी ती भव्य वृत्ती होती। त्यांना पाहताच कोणत्याही जाणत्या माणसाच्या अंतकरणात आदराची भावना निर्माण होईल। सुट्टीचा दिवस होता। अण्णा दुपारीच आमच्या बोर्डिंगात आले। आम्ही विद्यार्थी त्यांच्या भोवती जमा झालो। सगळेच बहुजन समाजातील आणि मागासलेल्या वर्गातील विद्यार्थी, आम्ही सगळेच 18 पगड जातीचे हरिजन मांग वडार रामोशी कुंभार कोष्टी चांबार धनगर नाही मराठा मुस्लिम जैन अशा जाती धर्माचे, पण वसतिगृहात एकाच आईच्या लेकरागत आम्ही वागत होतो। इथं आम्ही आमची जात आमचं घरदार विसरलो होतो। विद्यार्थी ही फक्त एकच जात त्यावेळी माहीत होती। आमच्यावर विद्येचे संस्कार घडत होते, त्यातून आम्हाला मानवजात दिसत होती। मानवजात ही जगात एकच जात आहे अशी अण्णांची शिकवण होती। दारिद्र्याने गांजलेल्या गोरगरिबांच्या मुलांना कुठलं विश्वविद्यालयीन शिक्षण मिळणार? बिचाऱ्यांनी आपल्या गावची शाळा पुरी करावी, पुढं पाठ्यपुस्तकांना पैसे नाहीत म्हणून नाचार आणि आईबापांच्या संसाराला आपला हात लावावे आणि दारातली शिरडकरड गुरुढोरं रानामळ्यात हिंडवायला नेवी। अशाच मग त्यांची शिक्षणाची वाट सुटायची। विद्यार्थी कायमचा शिक्षणाला मुकायचा, त्यातही कुणी मॅट्रिक झालाच तर भारी खर्चाचं कॉलेज शिक्षण त्याला कोण देणार? ते त्याला मिळणार तरी कसं, त्यातून मार्ग काय? हाच एक विचार अण्णांच्या ध्यानी मनी होता। हीच त्यांच्या अंतरची तळमळ होती। त्यातूनच पुण्याच्या आमच्या बोर्डिंगचा जन्म झाला होता। गाडीवाट नसली तरी पाऊलवाट का असे अण्णांना दिसली आणि आम्हा विद्यार्थ्यांना त्यांनी त्या वाटेने नेलं। ही पाऊलवाट खाचकळग्यांची होती। वाटेत दगड कुठे होते, काटे कुठे होते, त्यातच आमच्या घरचं दारिद्र्य। आई बापांचा नाचार दुबळा संसार ध्येयाची वाटचाल करत असताना पाऊलवाटेवर सगळ्या अडचणीच अडचणी आल्या, पण अण्णांनी दाखवलेलं ध्येय शिखर आम्हाला पुढे दिसत होत। हृदयात आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा उसळत होती आणि त्याच जोरावर आशेवर आम्ही विद्यार्थी पुढे चाललो होतो। आमच्या त्या झोपड्या म्हणजे आजूबाजूनं तट्ट्या आणि वर पत्रा पुणे नगरपालिकेनं प्लेगच्या सत्तीत त्या उभ्या केल्या होत्या। त्या झोपड्या अण्णांनी मिळवल्या आणि युनियन बोर्डिंग असा फलक त्यावर लावला। त्या झोपड्यात राहून आम्ही सुमारे 30 कॉलेज विद्यार्थी पुढचं शिक्षण घेत होतो। आमच्या वसतिगृहाजवळच्या टेकडीवर एक स्मारक होतं। देशाच्या सेवेसाठी आपलं उभं आयुष्य अर्पण करण्याची काही थोर पुरुषांनी इथं शपथ घेतली। त्या प्रसंगाची आठवण म्हणून ते स्मारक तिथं आजही उभं आहे। झोपड्यांच्या तट्ट्यातून येणाऱ्या थंडी वाऱ्यात अंगावर घोंगडी लपेटून आम्ही अभ्यासाला बसत असू। कंदिलाच्या अंधुक उजेड्यात पुढे धरलेल्या पुस्तकात आमचे डोळे आणि मन मग्न होऊन जाई। आमच्या झोपड्या ऊन पाऊस वारा खात होत्या, त्यामुळे तट्टे फाटत होते।
त्यांना मोठमोठी भूक पडत होती आणि अशा झोपड्यातून उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले पदवीधर सालोसार उदयमुखानं बाहेर पडत होते. त्यातले अनेक जण आज उच्च पदे विभूषित करत आहेत. तळागाळातून रत्न बाहेर काढण्याचं अण्णांचं पवित्र आणि श्रेष्ठ कार्य अखंड चालू होत. आमच्या झोपड्यांच्या मावळतीला माती वडार, गाडी वडार, दगडफोडे वडार अशा कष्टकरी लोकांच्या पत्र्यांच्या आणि तट्ट्या खात्यांच्या झोपड्यात झोपड्या होत्या. त्या कायमच्या तिथं तळ देऊन होत्या. त्यात पुन्हा सालोसार भरच पडत होती. त्या झोपड्यात दारिद्र्य कायम वस्तीला आलेलं होतं. आज्ञान व्यसन यांचीही सोबत त्या दारिद्र्याला होती. ते लोक रोज कष्ट करत होते, कसं तरी पोट भरत होते, जगत होते आणि आला दिवस घालवत होते. ते आमचे शेजारी आणि आम्ही त्यांचे शेजारी होतो. आमच्या अगोदरीला फर्ग्युसन कॉलेजच्या भव्य इमारती डोळ्यात भरत होत्या. त्यांच्या आसपास धनिकांचे लहान मोठे टुमदार बंगले लक्ष वेधून घेत होते. एखादी मोटरगाडी झळ भररकन बंगल्यात येत होती, पुन्हा बाहेर जात होती. आत उंची कपडे घातलेले गोरेगुमटे चेहरे दिसत होते. त्यांच्या जगात सुख होतं, सौंदर्य होतं, संस्कृती होती. अशा परस्पर विरोधी दोन जीवनांच्या मध्ये आमचं वस्तीग्रह होत. अण्णा बाहेर आराम खुर्चीवर बसले होते. आम्ही त्यांच्या भोवताली गोळा झालो. आमच्याकडे पाहून अण्णा म्हणाले, हे बघा, इथून दिसणाऱ्या परस्पर विरुद्ध अशा दोन संस्कृतीच्या मधला दुवा म्हणजे आपण आहोत. हे मधलं अंतर आपल्याला तोडायचे. अण्णांचं बोलणं आम्हाला खूपच काही शिकवून गेलं. आमच्या वस्तीगृहातील प्रत्येक झोपडीत अण्णांच्या ध्येयवादाचं कोवळं रोपटं वाढू लागलं. अण्णा उन्हातानात अनवाणी उघड्या डोक्यानं वनवण हिंडून त्याला खतपाणी घालत होते. त्यावेळी त्या वयात मी विचार करत असे, ही विद्येची गंगा गोरगुरबांच्या झोपडीत कधी जाणार? अण्णांचं समाधान कधी होणार? आणि अण्णा अनवाणी पायात पायतान कधी घालणार? मी मोठ्या आशेने या गोष्टींची वाट पाहत असे. माझी अशी श्रद्धा होती, आत्मविश्वासही होता की आज नवद्या अण्णांचा पण पुरा होईल. मग महाराष्ट्रातील दगड टोळ्यांतून, मातींच्या कणाकणातून, झाडा झुडपांतून अण्णांच्या नावांचा, कर्मेर भाऊराव पाटलांचा आणि त्यांच्या कार्यांचा आवाज उठेल, भूमेल. त्यावर गुरगुरब्यांचे दुबळ्यांचे दबा देणारे हात उंचावतील आणि मुळकडीस आलेले संसार मात्र उभे राहतील. विकासाच्या बंद झालेला वाटा मोकळ्या होतील आणि सुकलेले चेहरे मात्र टोटवीत होते. माझा विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे, त्यानं कष्ट केले पाहिजेत, घाम गाळला पाहिजे, तो ध्येयवादी असला पाहिजे असं अण्णा नेहमीच म्हणत. तो त्यांचा गंभीर जिद्दीचा आवाज माझ्या कानात सतत घुमत असे. त्या दिवशी वस्तीगृहात स्वयंपाक करण्याची माझी पाळी होती. दोन तीन तास चुलीपुढे बसून कंबर ताटली होती. मी भाकरी करण्यात गुंग होतो, भाकरी थापत होतो. तव्यातून भाकरी काढून चुलीतल्या लालभडक निखाऱ्यावर भाजत होतो. भाकरीवर भाकरी टोपल्यात फिकत होतो. धुरानं डोळ्याला सारखं पाणी येत होतं. त्यावेळी मध्येच अण्णा स्वयंपाकघरात आले. ते उभं राहून पाहत होते, डोळा भरून बघत होते, कौतुक करत होते. मला त्यांनी डोळे पुसताना पाहिलं आणि म्हणाले, काय रे धूर झाला? त्यानं पाहताच बसल्या की मी उभा राहिलो आणि डोळे पुसत बोललो, सरपण बोलला आहे अण्णा, अरे तू बैस, तुझं काम तू कर. असं बोलून तिथून जाता जाता अण्णा हलकेच पुढे म्हणाले, असं तपश्चर्या केल्याशिवाय ना प्रकाश दिसणार नाही. भरून बघत होते, कौतुक करत होते. मला त्यांनी डोळे पुसताना पाहिलं, म्हणाले, काय रे धूर झाला? त्यांना पाहताच बसल्या जागी मी उभा राहिलो, डोळे पुसत म्हणलो, सरपण बोलला आहे अण्णा, अरे तू बैस, तुझं काम तू कर. असं बोलून तिथून जाता जाता अण्णा हलकच पुढे म्हणाले, तपश्चर्या केल्याशिवाय मात्र प्रकाश दिसणार नाही. अण्णांचा संदेश आजही दीपग्रहासारखा माझ्या जीवनात मला मार्गदर्शन करतो आणि प्रकाश दाखवतो. अशा प्रकारे मात्र कर्मवीर अण्णाराव भाऊ पाटील यांना जवळून पाहिलं या लेखकाने. आणि खऱ्या अर्थाने मात्र अण्णांचं चित्र मात्र खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण हा लेख वाचतो जुने, त्यावेळेस मात्र चित्र समोर होतं. अशा प्रकारचं मात्र संपूर्ण लेखन केलं. लेखनामध्ये एक ताकद होती आणि तीच ताकद मात्र यांनी खऱ्या अर्थाने जनसामान्यांसमोर ठेवली. ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस असं वाटतं का आपण देखील मात्र त्यांच्या आजूबाजूला मात्र कुठेतरी उभं आहे आणि बघतो ते सर्व काही. असे त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना मात्र सतश्या नमन, त्यांच्या कार्याला नमन.